स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने पुणे स्मार्ट वीक या आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 14 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2019 या दरम्यान विविध सांस्कृतिक सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे. पुणे स्मार्ट वीकच्या माध्यमातून सांस्कृतिक, कलात्मक आणि वैचारिक देवाणघेवाण व्हावी आणि शहरातील कलेच्या उपासनेला पाठबळ मिळावे या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या 11 दिवसांमध्ये चित्रपट आणि नाटक, नृत्य प्रदर्शन, कला तथा कविता पालगट अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. शहरामध्ये काम ऍक्टिव्हिटी करताना जसं कोची बिनाले म्हणून एक प्रकल्प आहे किंवा कालभुना मुंबईला आहे, अशा प्रकारचे एक आगळा वेगळा उपक्रम करावा ज्याच्यामध्ये कलेशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना एकत्रित बांधता येईल आणि तो प्रकल्प किंवा ती योजना शहराच्या मध्यवस्ती भागामध्ये व्हावी. त्या दृष्टिकोनातून बालगंधर्वच्या आसपासचा परिसर निवडून यामध्ये जागतिक स्तरावरती प्रत्येक शहर आपापलं एक आर्ट वीक करतं, त्या पद्धतीने पुण्याने पुणे स्मार्ट सिटी सुद्धा सर्वसमाविष्ट असं एक आर्ट वीक निर्माण करावं आणि त्याकरता वाटचाल करायला मी सुरुवात केली. त्याची योजना असल्यानंतर असं ठरलं की स्वतःमध्ये जसं पुण्याच्या स्मार्टमध्येच आर्ट आहे असं ते पुणे स्मार्ट आर्ट वीक आपण जे म्हणतो ते 14 फेब्रुवारीपासून ते 24 फेब्रुवारी आपण करत आहोत. आणि हे करत असताना बालगंधर्वामध्ये ह्या 10 दिवसामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्पॉट्समध्ये आपण कल्चरल प्रोग्राम्स प्रामुख्याने करतो आहे, म्हणजे म्युझिक, डान्स, फ्युजन याच्याशी रिलेटेड जे नेहरू सेंटर आहे राजा रवी कर्मा कलेदालन मुळे रोडला ते 10 दिवसात आपल्याला उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये पेंटिंग, स्कल्पचर, वर्कशॉप्स, टॉक्स, कविता वाचन किंवा आपल्याकडे आजकालचे नवीन असलेले स्टँडअप कॉमेडी शोज वगैरे आहेत असे वेगवेगळे उपक्रम ज्यामध्ये एंगेज केलेले आहेत.